काल आज आणि फाल्या. दायजी वॉल टीव्हीच्या सर वीक्षकांक देव बरी सांज दिव. हांव वॉल्टर नंदळीके. तुम्ही पळोवन आसात काल आज आणि फाल्या. आयच्या ह्या कार्यक्रमांत आम्ही एक भोव विशेष विषय घेऊन तुमच्या मुखार आयल्या. आम्ही सगळ्यांनी दादल्यांची हक्कां हाच्या विशयांत आयकलांगी ना ते हांव नेणा, पूण खंडी जावन स्त्रियांची हक्कां, भुरग्यांची हक्कां, मनजातेची हक्कां हाच्या सगळ्या विशयांत आम्ही आयकलां. पूण दादल्यांकी हक्कां आसात हे मस्त जाणांक गोत्तुना. आज आमच्या मध्ये असलो एक सोयरो आसा, तो दादल्यांच्या हक्का खातीर झुजता. बहुशा ताजे जिणेंत कसलो अनुभव जाला ते आमकां हांव नेणा, पूण खंडी जावन आमच्या मुखार तो ताजो अनुभव शेअर करूंक पुरो. पूण हो एक नवोस विशय. दादल्यांच्या हक्कांची संघटनय आमच्या देशांत आसात, आमच्या गांवांत आसात. दादल्यांची हक्कां म्हळ्यार कितें असले साबार ह्या विशयाचेर साबार थराचें डिस्कशन आज ह्या मुखल्या एका घंट्यांनी आमी चलोवन आसा. तुमकांय ह्या कार्यांत फोन करून तुमची अभिप्राय उसारूंक तुमकां अवकाश आसा. आमचो काल आज फाल्यां आयच्या ह्या कार्यक्रमाचो सोयरो जावन आसा मानेस्त जॉनस जोहन जोहन सिक्वेरा सुरतकल. जोहन, कार्यक्रमाक स्वागत. जोहन, हांवें दादल्यांच्या हक्का विशयांत हांवें जायतें कांय आयकल्लें ना, पूण तुका मेळिल्ल्या उपरांत थोडे संगती हांवें कितें तुजे तावन जण जाल्लें आसा. पूण हे कार्यक्रम सुरू करच्या पयलें आमच्या वीक्षकांच्या एका अनुभवा खातीर या तांच्या नॉलेजी खातीर दादल्यांची हक्कां म्हळ्यार कितें. दादल्याची हक्कां इज द रायट टू लिव्ह हॅपिली. आम्ही बऱ्या हेल्थांत आणि बऱ्या वेल्थांत आणि सबार असे विषय असतात जो आमकां आजकाल मेळना. फॉर एग्जाम्पल, आमच्या खुद्द भुरग्यांक थोड्या दादल्यांक पळोवंक मेळना. आय वील टॉक अबावट इट इन ड्युरींग द कॉन्वर्स द कोर्स ऑफ द शो. थोड्या दादल्यांक एकनॉमिकली बऱ्यांकन जिवंक जायना. दॅट ऑल्सो आय वील टॉक अबावट इट लेट ऑफ द शो. सो बेजिकली मेन्स रायट्स म्हळ्यार आमी बऱ्यांकन एक हॅपिली हेल्थी वेल्थी अँड वायज म्हणटा तशें जियेचे. मेन्स रायट म्हळ्यार हांगा एक इनडायरेक्टली आमकां आयकूंक मेळटा स्त्रियांत दादल्यांचे शोषण जाता की ना की म्हणून. आम्ही जायते पावटी आयकल्ले आसा, वाचले आसा दादल्यांत स्त्रियांचे शोषण जाता म्हणून. हाका जायते दखले आसात माध्यमांनी, आम्ही जायते वाचलां. हाका जायते स्त्रियांची संघटना देश विदेशांत आसात, पूण स्त्रियांत दादल्यांचेरय शोषण चलता अशें म्हण तुवें सांगचे. वय करेक्ट. मस्त वर्सां पयलें आमी जस्ट आयकतले की दादले स्त्रियांचेर शोषण करतले म्हणून, आनी ते जावन आसले. आय डोंट डिनाय इट. मात आजकाल ह्या संवसारांत एज द वर्ल्ड इज प्रोग्रेसींग, वुमन हॅव गॉट देअर रायट्स. वुमन्सांक हक्क आसा आनी गव्हर्मेंटान अर्ले रुल्स केल्यात आनी अर्ले प्रोग्रामात आनी चालू केल्या अर्ले कार्यां जो इज हेल्पींग द वुमन टू कम टू इक्वेलिटी वीथ मॅन. बट थोडे पटी खाले जाता की वी आर ऑल्सो ह्युमन बिंग्स अँड सम वुमेन थोडी बायल मनशां दादल्यारी शोषण करतात. And we have seen this. मात हांव तूं कालें जाता की ते तितले मिडियान हायलायट जायना, कित्याक आमच्या एक मायंडसेट आसा, एक सोसायटीन मायंडसेट आसा की अशें हरगीज जायना. बिकॉज कोणी पत्य ना, बिकॉज इन अ टिपिकल मायंडसेट मॅन आर स्ट्रोंग अँड वुमन आर ऑलवेज वीक. सो अशें जावन दीस होल इशू हॅज नाव बीन अ व्हेरी कालें म्हणटात क्लोज्ड टील नाव. बट आतां इतले गव्हर्मेंटान लॉ केल्यात की मॅन आर नाव फेसिंग द ब्रंट अँड आमी नाव वी आर पिकिंग अप अँड वी आर टॉकिंग अबाउट इट. सो दॅट्स हाव वी मॅन्स रायट्स ऑर्गनायझेशन हॅव स्टार्ट. ओके, आतां तुवें भौशा तुज्या जिणेन कसलें एक्सपिरियन्स जालां जावंक पुरो ताज्या विशयांत उपरांत उलयां. पूण तूं एक मॅन्स रायट एक्टिविस्ट म्हळ्यार दादल्यांच्या हक्कांचो एक कार्यकर्तो म्हणून तूं मानून घेताय. करेक्ट. हे मेन्स रायट ते काले आसा ताज्या विशयांत तूं कितें सांगूंक शकता हांगा. मेन्स रायट्स सुरू जाल्ले इन 1980 आफ्टर दी इंट्रोडक्शन ऑफ 498 वरदक्षिणा लॉ म्हणटा आमी, डौरी लॉ. डौरी. सो डौरी लॉन काले जालें की इट वॉज व्हेरी इजी फॉर वुमन टू कंप्लेन अबाउट हॅरेसमेंट बाय द हजबंड. डौरी लॉ काले म्हणटा म्हळ्यार खंयच्याय बायल मनशांक आमी शोषण मेळटा जाल्यार, इफ क्रुएल्टी इज गिवन टू अ वुमन, ताका पुलिसांनी अरेस्ट. इट्स अ नॉन बेलेबल ऑफेन्स. नॉन बेलेबल ऑफेन्स म्हळ्यार तांतू बेल मेळना, कोर्टांत तावन मात मेळटा. सो कालें जातलें की एक कंप्लेन FIR रजिस्टर जाल्या उपरांत दादल्या मनशांक ते जेलांत घालतले. सो एज अ रिजल्ट भारत चुग
स्टार्टेड दी फर्स्ट मेन्स राइट्स एक्टिविशन इन इंडिया. ही वॉज अ सुप्रीम कोर्ट लॉयर. ताने मस्त केस पळयली की आतां सत नातले जाल्यार ही दादल्या मनशांक मस्त कस जातले. कित्याक आमचे क्रिमिनल सिस्टम तुका गोत्त आसूंक पुरो. इट टेक्स 5 to 7 years, 8 years एक केस समाप्त जावंक. आनी तातूं दादल्या मनशान सग एवरी मंथ ते 8 वर्सांक ताणें रन टू द कोर्ट्स आनी मेंटली आनी फिजिकली हॅरेसमेंट तातूंत मस्त आसा. देखून 12 चुगान सुरू केल्लें. मागीर 1997 स्वरूप सरकार ह्या मनशान ताका मस्त शोषण मेळ्ळें ताच्या बायले तावन आनी ताका भुरग्याक 8 वर्सां पळोवंक मेळूं ना. देखून ताणें दुसऱ्यांचे एक पळोवन ताणें हें डिसायड केलें की वी वील ऑल गेट टुगेदर and we will introduce a reform in this system. We will educate the public about the crimes that are happening against men, and we will also ask the government to pass equal laws so that men are not troubled, so that men have a right to live. Okay, ye ata tume kite te ya ek sanghatan aso mhanar men's right sanghatan kite asa tantu tu ek huddedar javun asai एक ऑफिस बेरर्स जावन आसा. हें आतां देशांत खंयच्या सगळ्या राज्यांत आसा आनी मंगळुरांत जें अस्तित्व आसा गी या खरावळींत हाचें अस्तित्व आसा गी. हांवें सांगिल्लें बरी स्वरूप सरकारान ऑर्गनायजेशन उक्तें केल्लें सेव इंडिया फॅमिली फावंडेशन. तें ऑल ओवर इंडिया इन ऑलमोस्ट 28 cities आतां उक्तें जालां. लायक यू कॅन फायंड इट इन दिल्ली, यू कॅन फायंड इट इन कॅलकटा, यू कॅन फायंड इट इन बँगलोर, यू कॅन फायंड इट इन मुंबय, यू कॅन फायंड इट इन पुणे. So every of these places we have men's rights activists. We have meetings every Sunday in a public location and we discuss men's issues. Some of these activities are generated at creating an awareness for child custody issues, for okay. domestic violence issues, for false 498, for false dowry cases. So this is how it is, and you'll find it all over India. We have a amchekade ek all India helpline asa. Okay. स्टार्टेड आउट बाय सेव इंडिया फॅमिली फावंडेशन. ताचें नांव सिफ 1 आनी ताचें ऑल इंडिया नंबर 0888-498-498. ओके 0888-498-498. आमी कर्नाटकाच्या व्ह्युअरांक प्लीज प्रेस 1. तुका तुम्ही हे हेल्पलायनाक कॉल करतना तातूंत तुमकां ऑप्शन मेळटा 1 for Karnataka, 2 for Madhya Pradesh. प्लीज प्रेस 1. आनी ह्या हेल्पलायनांत आमी पर्सनली तुमकां कावन्सलींग दिता. दादल्या मनशांक म्हळ्यार आजकाल मस्त सुसायड जातात बिकॉज ऑफ दीज फॉल्स केसीस. दादल्या मनशांक मस्त हॅरेसमेंट जावन कोणी तांचे कडेन उलोवंक आयकनात आनी ताची स्टोरी आयकल्यार पातयेनात की बायलेन अशें केलां म्हणून. देखून तांचें लास्ट ऑप्शन आसता सुसायड करूंक. देखून वी हॅव started this counseling and we have saved many men's lives. And not only that, ami tantu legal help provide karta. It's not that we give a complete lawyer's perspective but we are also working men. But at the end of the day, when we have spare time or we have 5 minutes in a day, we'll definitely pick up your case and we'll tell you how to proceed with it. Okay, ata striyancha hakkache jaiti sanghatan asat आमच्या देशांतय मस्त आसात आनी ती भोव गरजेची. कित्याक म्हळ्यार हरियका एक कॉयन आसता, ताका दोन फेस आसता. तातूंत कोण सारकें कोण रॉंग म्हणून सांगूंक जायना. हांवें केल्लें केदाळें हांवें सारकें, तुवें केल्लें तुजें सारकें. बट एंड ऑफ द डे आमच्या देशाचें एक संविधान आसा, एक कोर्ट आसा आनी तांचें कितें तें जजमेंट डिलिव्हर जाता ताका आमी मातें सकल करचें पडटा. बट स्त्रियांचे हक्कांचे संघटनांत जायत्या तज्ञांचोय सपोर्ट आसता. करेक्ट. पूण दादल्यांच्या हक्काच्या संघटना स्त्रियांचो सपोर्ट आसा गी? आसा वॉल्टर. अशी मस्त बाय स्त्रियां आसात जो कोणाक ये लॉ हॅज दे आर बीन विक्टम्स ऑफ दीस लॉ. ओके. तुम्ही म्हाका बँगलोरांत आय हॅव नॉट सीन बट हांव बँगलोर आनी मस्त सिटीज आन गेलां आनी हातूं कशें जाता की एक स्त्री ताच्या दादल्या वयर मात न्हय मात ताच्या पुरा फॅमिलीक 498 घालता. तातूंत कांय जाता की पुलीस आर नॉट अवेर ऑफ द लॉज. देखून तांकां सगळ्यांक एरेस्ट करून तांणी जेलांत घालतात. ग्रँड मदर्स जावन दी या भुरगीं जावन दीत या कोणीय जावन दीत अशें जालां वॉल्टर की 3 वर्सांच्या भुरग्याक बँगलोरांत अरेस्ट केलां. आनी एक म्हातारी बायल मनशाक बेड रिडन म्हातारी बायल मनशाक 80 year old ताका अरेस्ट केलां.
पुणेंत पोर पोर एक 76 इयर्साच्या बेड रिडन मनशाक तांणी पिकअप करून अरेस्ट केला. सो ताचे जाऊन दीज वुमन हॅव नाव एंटर्ड अवर ऑर्गनायझेशन. देर आर मेनी वॉयसीस हू आर अलाउड इन आर मेन्स राईट्स लाईक ज्योती तिवारी, यू कॅन गुगल हर, दीपिका नारायण भरद्वाज, ते मस्तपुटी न्यूज चॅनल राहील डिबेट करू. सो येस वी हॅव ऑलमोस्ट यू कॅन से 30 to 40,000 ऍक्टिव्ह वुमन मेंबर्स. पण जोहान म्हणजे एक सवाल, तुवे इतले डीप स्टडी करन इतले या संघटनाक येऊक कारण किते? हांव दुबईन काम करना आलो अँड मुझ्या लाईफांत अर्ली एक इन्सिडेंट झाले. हांव मस्त देदेस्पोर झालो, आय वेंट टू डिप्रेशन, म्हाका सुसायडल थॉट्स आले. तेदला हांव इंटरनेटार गुगल करताना म्हाका हे मेन्स राईट्सार एक पेज, वेब पेज मेळ्ळें. हांवें त्या नंबराक कॉल केलें आनी ताणें म्हाका सांगलें की इट इज नॉट, डोंट किल युअर सेल्फ बट युटिलायज युअर सेल्फ फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी अँड टू फायट युअर ओन केस, टू फायट बॅक. तशें हांवें म्हजें दुबईन काम सोडून हांव मँगलोर आयलो आनी हांवें खुद्द लॉ शिकून हांवें वाचलें मस्त जजमेंटां, हे लॉ कशें चलता अँड अले पुरो हांवें शिकून हांवें खुद्द म्हजी केस फायट केली. आनी म्हजी केस फायट करतना हांवें दुसरे दादल्या मनशांकी उलोवंक म्हाका एक अवकाश मेळ्ळें. तातूंत हांवें पळयलें की कहले हॅरेसमेंट जाता तांचे वयर फ्रॉम द कोर्ट्स, पुलिसां थ्रू, अँड सबार अशें हॅरेसमेंट जाताना हांवें हें चिंतलें की तांकां हांवें हॅल्प करीचें. देखून हांव आनी डीप स्टडी करून हांवें तांकां एक हॅल्प करूंक ट्राय केलें अँड दीस वॉज द स्टार्ट ऑफ माय जर्नी एज अ मेन्स राईट्स एक्टिविस्ट. ओके, तुका हांगा ह्या डिस्ट्रिक्टांत जावं दी उडपींत जावं दी मँगलोरांत कसल्या थराचो एक सपोर्ट मेळ्ळा? सपोर्ट म्हणच्या की तुवें हें आंदोलन, ताका एक आंदोलन म्हणटात तें सुरवात केल्या उपरांत मस्त जाण तुका इसार नायल्यात गी, तुवें एडवायस दिल्यात गी, कशें आसा सिच्युएशन? आमच्या मँगलोरांत वॉल्टर, नॉट अबावट दी अदर सिटीज बट आय एम टॉकिंग अबावट अवर मँगलोर अँड उडपी डिस्ट्रिक्ट्स, मस्त दादले मनीस येतात म्हजे कडे, सांगतात तांची प्रॉब्लम, हांव तांकां एडवायस दितां आनी अशे दोन तीन केसी सॉल्व जाल्यात. बट द ट्रेंड इन मँगलोर इज एक फुटी तांणी तांचे केस जाल्या उपरांत मागीर दुसरे फुटी दिसनात, सॉल्व करून वेतात. बट मेन्स राईट्स इज नॉट लाईक दॅट. मेन्स राईट्स इज एक फुटी तूं सर्वाल्यार ऑल अबाउट हेल्पींग अदर्स टील यू कॅन, टील यू आर फिजिकली हेल्थी, टील यू आर मेंटली हेल्थी. आनी अशें बँगलोरांत आनी कॅलकटांत देर आर सो मेनी पीपल हू हॅव फिनिश या केसीस 18 to 20 इयर्स बॅक अँड आर स्टील व्हेरी ऍक्टिव्ह मेन्स राईट्स मेंबर्स. देर आर सम पीपल हू डोंट हॅव केसीस एज ऑफ येट, बट जस्ट बिकॉज ऑफ दी दे हॅव सीन दी हॅरेसमेंट ऑफ मेन दे आर इन दीस फ्रॉम पास्ट 15 to 20 इयर्स. वय असली हें ऑर्गनायझेशन चलाची जाल्यार अशें तर जायना, हाका फंड्स कोण दिता तुमकां? Unfortunately, Walter, we don't get funds. We are a self-funding organization. Ami sagle members ille ille 50 rupees, 100 rupees contribute karta and this is how we run our organization. Pun pavtad gide? Yes, God gives us the strength. Especially legal advice ani pura. Is it not expensive? Legal advice is because, Walter, we all have our own experiences in life. Running 8 to 10 years in the court, our members have now been very strong in the law. There are many, many cases where kaalen zata mulher men expect something lawyer tanche karnant. So some people, what they have done is they have taken it upon themselves to fight their case. Aao ek tuka bari example sangun gelar Deeptanshu Shukla. To Bihar aso, he was working in the US of IIT Kharagpur atan pass zallo, computer science engineer. US an taka 2 crore so sambhalallo. Oho. 2 वर्षाच्या काजारा उपरांत त्याच्या बाईलेन हांगा येऊन 498 ताच्या वयर गेली, डावरी केस ताच्या आवय बापायरी गेली. ताका गोत्तू नासतना तो US येतावन इंडिया येताना ताका एअरपोर्टान अरेस्ट केले आनी 10 दीस तो भितर आलो जेलान. भायर येवन ताणें खुद्द लॉ शिकलो, ताणें काम तशें कशें गेल्लें USN, खुद्द लॉ शिकलो आनी ताणें केस फायट केली. He got a very good judgment and an acquittal in his case. Okay. Ek varsa bitar tane case finish keli, which is very much possible. You don't need to drag the case. Tumka section agotta allar, it is very easy. Ani tane tacha bailen magir purtun sessions court an purtun appeal gali. Tya appeal anti to jiklo. Dekun, there are so many examples where men have taken the initiative. Mula rantu ek ami earth kan kan geje ki tya tu problem anta sahi. Tu je ver case porta tu ya tu case zata na. तुका लॉयर जायचे असं म्हणून ना, तुम्ही स्टडी केल्यावर तू काय फाईट करीत? करेक्ट. इन आवर इंडियन कॉन्स्टिट्युशन अँड इन दी
lawyers, the code of conduct for lawyers, or I don't remember the exact name. A person can always fight party in person. There is a word for it, party in person. Taka tume, you should know two basic things. One is the Indian Penal Code and CRPC. And the second is the decorum of the court. Har ek court ka ek decorum asta, ek process asta, ek vulonche ek time asta, ek judge jag diunche ek honor asta. Te tuve shikler, it is not really important that you need a lawyer. I'm sorry to all the lawyers tanche business hum paad karunga na kama ka. But yes, you can represent party in person if you know the law. And don apte pohile, Supreme Court has, in a party in person case, has appreciated by a person saying he handled the case like a well-seasoned lawyer. Okay, okay, okay. Anyway, Johan, tujhyakade mostly interesting stories hi asat. Pun anga sir, aami ek lanso viram kanagonso vela ila kalaz ani falyan karyakraman. Dadlyanchi hakka hacha vishayam aami ulona sam. Viram uprant aamche phone line open jatale. Kandi jaun zaitya janak zaitya tarachi saval asung puro. पण वीक्षकांनी एक उडास दोरचे आज हांगासर हे कार्यक्रम सोलोन आला दादल्यांक सपोर्ट करच्याक या बायलांक सकल घालच्याक या बायलांक सपोर्ट करून दादल्यांक सकल घालच्याक न्ही कित्याक म्हणल्यार स्त्रियांक दादल्या बरीच समान हक्क असा ही आमची पत्यणी पूण असले विषय सामाजिक वलयांत आमकां आयकूंक मेळटाना पळोवंक मेळटाना सार्वजनीक रितीर ते आमी ताची चर्चा करीचे हाची गरज आसा आनी आमच्या मदें एक माध्यम आसा या माध्यमाचेर आमकां एक अवकाश आसा ह्या विशयांत उलोवंक तुमच्या लागीं कसली ह्या सब्जेक्टाक ह्या विशयाक संबंद जाल्ली सवाल आसा जाल्यार तुमी चिंतून दवरा विरामा उपरांत आमचे फोन लायन ओपन जातले तुमी आमच्या कडेन उलयत जोहाना कडेन तुमी सवालां विचारयत विरामा उपरांत परत्यान मेळया काल आज आणि फाल्यां विरामा उपरांत परत काल आज आणि फाल्यां कार्यक्रमाक स्वागत दादल्यांची हक्कां हाच्या विशयांत आम्ही उलोवन आसा आणि आमच्या लागीं उलोवंक असो आयसो सयरो एक थरनाटो जोहान सिक्वेरा सुरतकल जोहान परत्यान विरामा उपरांत तुका कार्यक्रमाक स्वागत आतां वीक्षकांक आमचे फोन लायन ओपन जाल्यात जर तर ह्या विशयांत तुमकां कोणायकी कितेंय सवाल विचारूंक आसा तुमची ओपिनियन तुमकां शेअर करूंक आसा आमच्या वीक्षका लागीं या आमच्या सयऱ्या लागीं तुम्ही कॉल करीत तुमच्या स्क्रीनचेर नंबर जे असा ते तुम्ही त्या नंबराक तुम्ही कॉल करचे जोहन एक इम्पॉर्टंट सवाल हांगासर खंयच्या एका कॉजा खातीर लढाई करताना स्पेशली मेन्स राईट म्हणून एक संघटन असा करून ताज्या विशयांत एक फाईट करताना तुका ऑपोजिशन असा ना गी जाऊन दी एका वर्गाच्या स्त्री येतावून जाऊन दी एका वर्गाच्या दादल्या येतावून या पोलीस डिपार्टमेंट येतावून या लॉयर येतावून वय ऑपोजिशन मस्ता सवार पोटी हांव मेन्स रायट्साचे उलयताना स्त्रिया मस्त रागार जातात कित्याक ती म्हणटात की वी आर ऑप्रेस्ड फ्रॉम एजस बट दॅट अ पार्ट हांव दादल्या मनशांक हेल्प करताना मस्त पोटी म्हाका ऑपोजिशन झालां अले एक केजींत म्हाका पुलिसांनी अरेस्ट केल्लें एका बायल मनशान म्हजे वयर फॉल्स मोलेस्टेशन केस घालून म्हाका पुलिसांनी अरेस्ट केल्लें आनी हांव एक दीस ओके ही एक मिनीट एक कॉलर आसा ते जाल्ले उपरांत आमी ते कंटिन्यू करया तुजी स्टोरी इंट्रस्टींग आसा हॅलो येस एडविन आतावर जे एफ डी सोजा ओके जे एफ डी सोजा आतावर सांगा सांगा नमस्कार 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 ओ आयसो विषय बारी बरो विषय हो देव बरें करू कित्याक म्हळ्यार म्हळ्यार बारी कसं सांगचे तुमच्या टीव्ही सो इल्लोसो वॉल्यूम उणे करा जे एफ वॉल्यूम उणे केला ओके सांगा ओले म्हळ्यार हे पुरा डॉमिनेशन पयले हांकां आशिल्ले बायल मनशांक ओके खालें म्हळ्यार तांणी सांगिल्लें पुरो आयकाचें तांणी केल्लें पुरो समज तशें अशें म्हणून इल्लें आशिल्लें पूण कोर्टान थोडे रिवर्स जालां तें जजमेंट सुमार आतां रिसंटली तांणी कालें करचें म्हळ्यार ते लॉयरा कडेन येता ते लॉयरा कडेन येताना तांणी सांगचें कालें आमी केस फायल करया ताका अशें करया तशें करया म्हणटना हे पुरो क्लॉज सांगतात कालें आमकां हें करूंक सेक्शनां दितात सेक्शन दादल्या मनशांक सप्रेस करूंक परत क्लॉज सांगतात हीं भुतात ते जाल्यार पुरो हे पुरो गजाली जावचे एक्चुली तांकां आसना कालें म्हळ्यार हे फॉल्स केस
मुस्तुकडे बुक्स आल्यात. ओके, आता तू कितें खंयचे कांय सवाल विचारूंक आशिताय की आमच्या? वय वय सवाल म्हळ्यार येंत काल अहले प्रॉब्लेम आसताना अहले एक एसोसिएशन केल्लें बरें. ओके, आनी तें हांगा मँगलोर एक जाय जे म्हळ्यार दुसऱ्यांक एक आतांच्या जनरेशनाक म्हळ्यार पुरो आतां पुरो शिकपी पुरो चेडवाय शिकतात दादले शिकतात आमचे वरी चड तीन शिकतात. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्या देखून हांगा मँगलोर एक युनिट करून हांगा तांकां गायडन्स आनी पुरो दिल्यार थोड्या म्हणटात पूण इल्ले सप्रेस आमी करयेत. ओके, देव बरें करूं, मस्त देव बरें करूं. या जे एफ आत्तावर तुमी फोन केल्ल्या खातीर मंगळुरान संघटन आसा तें ऑलरेडी तुवें सांगलां आनी नंबर दिला परतें पुढचें टॉल फ्री नंबर आमच्या मँगलोरांत आमी स्टार्ट करता. जस्ट वी हॅव इनिशिएटेड इन मँगलोर. हांव तसो प्रेसिडेंट आतां फॉर द टायम बींग. कर्नाटकाच्या व्ह्युअरांनी 0888-498-498 कॉल केल्यार तुमकां आमचे हॅल्पलायन नंबर तें तांतू प्रेस 1 फॉर कर्नाटका. तांतू वी हॅव मोर दॅन 5000 मेंबर्स इन कर्नाटका. Somebody will pick up the call and they will definitely take up your issue. Okay, ata Lina Pinto urvatavna phone asa. Hello. Hello. Yes, Lina bhai sang. TV show volume illa sounda kar please. Uno kela. Okay. आतां स्त्रियांच्या विशयी तुका म्हणजे येयल्यार स्त्रियो आतां कशें आसात काय ना कितें म्हणजे कळना पूण दादले आमकां चड हें करतात पूण स्त्रियो कशें आसात कशें खंयच्या तरान आसात ते कोणी मेनात पूण दादले आमकां ते ब्लेम करतात ताका काय ना करचें तेंचो त्याच विशयान आमी उलोवंक हांगा बसल्या. तुवें एकाले आमकां सजेशन दिलें जाल्यार बरें आलेलें ना बाई. न्ही दादल्यांक ब्लेम केल्या पावना स्त्रियांक कळ सुके आसा ते तेय पळयचे पडटले. हांव स्त्री करेक्ट करेक्ट. तुजे तुजे चिंता पळय ते सारके आसा आनी त्याच विशयांत आमी हांगासर उलोवन आसा. असल्या संदर्भार थोडे पुढचे दादलो जावं दी स्त्री जावं दी सूख करचे करतात असं मस्त पावटी दादले सूख करणी बायले वयर केस घाल्ले मस्त इन्सिडेंट आसात पूण हांगासर स्त्री आनी सूख करून दादल्या वयर फडकिरे केस घाल्ले मस्त इन्सिडेंट आसात. आतांच्या सरकारान स्त्रियांक मान दिजे स्त्रियांक मुखार हाडिजे स्त्रियांक तें करिजे पूण दादल्यांनी काय करचे. होय 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 होय. बरी तुजे एक सजेशन बरें आसा बरी अभिप्राय तुवें विचारलाय देव बरें करूं लिना बाई फोन केल्ल्याक. ह्या विशयांत आमी उलोवन आसा पूण तुवें एक तुज्या लायफाची एक्सपिरियन्स खंय एक सांगून गेलो म्हाका. आतां बरें जालें लिना बायन इसारलें तें क्वेश्चन टॉक अबावट इट. दादल्यांनी कालें करचें म्हाका एरेस्ट करून एक दीस जेला भितर आहलो आनी म्हाका बेल मेळना हांव भायर आयलो. आफ्टर दॅट आमच्या सुप्रीम कोर्टांत हें पुरा पळोवन ओवर द पास्ट 1980 to 2014 अमुशर हें पुरा फॉल्स केसीस पळोवन तांणी स्टॅटिस्टिक्स गॅदर केले सुप्रीम कोर्टान आनी अर्नेश कुमार जजमेंट अर्नेश कुमार वर्स स्टेट ऑफ बिहार म्हणून एक जजमेंट आयलें सुप्रीम कोर्टान. तांणी तांणी ऑब्जर्वेशन केलें की आजकाल मस्त फॉल्स केस ह्यो आसात जावन दी ते 498 जावन दी या डावरी केस जावन दी इवन रेप केस जावन दी मात रेप केस सुप्रीम कोर्टान ह्या माटार उलो ना बट जजमेंटान सुप्रीम कोर्टान कालें सांगलें की खंयचे ऑफेन्सीस पनिशेबल बाय लेस दॅन 7 years तांतू पुलिसांक एरेस्ट करूंक ना. ओके, तांतू कालें करीचे पुलिसांनी 41A CRPC नोटीस म्हणून एक आसा. तें 2012 आमच्या गव्हर्मेंटान एक अमेंडमेंट केल्लें 41A CRPC नोटीस धाडी म्हणून खंयच्या सिटिजनाक नॉट फॉर एवरीबडी खंयच्या सिटिजनाक क्रिमिनल हिस्ट्री ना या तांची दे आर गूड रेसिडेंट ऑफ दॅट प्लेस तल्या मनशांक 41A CRPC नोटीस धाडून तांणी स्टेशनाक ये जे म्हणून करीजे. कोण ते 41A नोटीस आयकना तें मागीर पुलिसान तांकां एरेस्ट करया. देखून हांवें ते जजमेंट काणगून हांवें त्या पुलिसा वयर एक केस घाली आनी हांवें आतां कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हांव रेजिस्टर करूंक घेता. म्हळ्यार पुलीस आमी कालें चिंता आमचे एक चिंताप आसा म्हळ्यार पुलिसांक आमकां कांय पुलिसांक कांय करूंक जायना म्हणून. मात पुलिसांक एक लॉ आसा एक CRPC तांणी ते कानून एक्सीड करून कालें केलें लायक म्हाका एरेस्ट केल्लें एगेन्स्ट द जजमेंट तांकांय एगेन्स्ट आमी केस घालया तांचे एगेन्स्ट आमी हें करया. आमी तें करताना एक अवेरनेस येता की
आमकांय दादल्या मनशांक सत्य नजो आवय म्हळ्यार हांगासर एक कानून तुका सारकें गोत्त आसलें जाल्यार बहुशा तुका फायट करीत पूण ताजे मदें एक फोन आसा आमी कंटिन्यू करया हॅलो यस हॅलो टेल मी कॅन आस्क द क्वेश्चन नाउ हॅलो हॅलो यस कोण उलयता आय एम जी हियर आय हॅव अ क्वेश्चन टू जोहान यस यस प्लीज यस प्लीज गो अहेड गो अहेड Yeah, Johan, I am Jeev here. I have a question to you. Yes, yes. The thing is, like, one of my friend, he's actually having, his wife is having an illegal relationship with other girl. And when he went to, other guy, and when he went to police station to lodge a complaint, there was no such facility to complain against his wife. So, what should he do? I mean... बरें एक सवाल तांणी बहुशा इंग्लिशान विचारला थँक्स थँक्यू थँक्स फॉर युअर कॉल जोहान बहुशा तूं ताका आतां कालें जाता म्हणल्यार वेन इलिगल एफेर हाका एडल्ट्री म्हणटात ओके हे सेक्शन 497 मात सेक्शन 497 प्रकार बायल मनशांक एडल्ट्री सेक्शन ना म्हणल्यार बायल मनशांक इलिगल एफेर आसल्यार 497 तांच्या वयर लागू जायना दीस इज वन ऑफ द ड्रॉबॅक्स ओके दारल्या मनशार मात लागू जाता बट 497 इज सच दॅट एका हजबंडार मात दुसऱ्या दारल्या मनशार कंप्लेन करीत म्हणल्यार त्या जो हू शी इज हॅविंग एन एफेअर विथ त्या दारल्या मनशान ताच्या वयर केस घालयत म्हज्या बायले वो तूं एडल्ट्री करूं ना म्हणून 497 आनी एक आसा लॉ ऑफ टॉट्स हार्ट बॉम्ब एक्शन म्हणून ह्या दारल्या मनशान ताचे वयर सिवील सूट घालयत फॉर मेंटल अँड सिवील डॅमेजीस म्हणल्यार ताचे तोन कॉम्पन्सेशन कांट गेट फॉर ब्रेकिंग हीज मॅरेज हॅविंग एन एफेअर विथ हीज वाईफ तितलें तर मात बायले वयर आमी 497 घालूं ना ओके अनदर अनेक कॉल आसा हॅलो हॅलो यस वेरोनिका क्रास्टो किर्निगोळी हॅलो या गुड इवनिंग वॉल्टर गुड इवनिंग गुड इवनिंग जोहान यस या इट्स अ व्हेरी आउट ऑफ द बॉक्स टॉपिक अ व्हेरी इंटरेस्टिंग वन थँक यू पण मुझे एक सवाल आसा एका बायलेन इफ एट ऑल फॉल्स अलिगेशन केल्यार एका दादले वयर आणि ही पुट बिहाइंड बार्स इट्स अ नॉन बेलेबल सो त्या संगतान दोन कसो भायर येऊ या अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन बहुशा जोहान यू कॅन आन्सर तुम्ही बहुशा क्लिअरली एक्सप्लेन करीत म्हणून दिसता म्हाका हांतो येस आता फॉल्स अलिगेशन घालताना काय करूंक जायना बट एज आय हॅव सेड वेरोनिका पुलिसांनी जेलांत घालचे इट्स इम्पॉसिबल बिकॉज एज पर दी अर्ने आणि आमकां कालें कोत्ताय मोस्त जाणांक मँगलोरांत आनी उडपींत लॉ कोत्तुना दे पुलिसांनी कालें करचें हांव सगळें म्हणना बट सम पुलिसांनी कालें करचें एडवांटेज काण म्हणजे लॉ कोत्तुनांतले आमी भितर येता जेलांत आमी कांय एक्शन काण घेना इट हॅज बिकम अ हॅबिट सो सुप्रीम कोर्ट तांच्या जजमेंटांनी तांणी यंत सांगलां की पुलीस अरेस्ट ओनली बिकॉज दे बिलीव दे हॅव द पॉवर टू अरेस्ट तांणी वर्ड यूज केला बिलीव तांचे कडेन पावर ना अरेस्ट करूंक आनी फॉल्स एलिगेशन जाल्या उपरांत यू हॅव टू ओनली ऑप्शन इज यू हॅव टू फायट इट येस आनी आमच्या आमच्या आय पी सी इंडियन पिनल कोडांत प्रोविजन आसा 182 आय पी सी अँड 211 आय पी सी आनी ते कोणी यूज करनात म्हळ्यार एका मनशान फॉल्स एलिगेशन जावन ते बायल मनीस जावन तो दारलो मनीस फॉल्स एलिगेशन दुसऱ्या वर घाल्यार आनी कोर्टान ते प्रूव केल्यार की फॉल्स आनी तुका एक्विटल मेळ्ळें मागीर कोर्ट तुका एक चान्स दिता की 182-211 ताचे वयर गेलेचे 182 सेज विच एवर पर्सन पुट्स अ फॉल्स कंप्लेंट ऑन समबडी ही कॅन बी प्रोसिक्युटेड अंडर 182 ओके अँड हू एवर पुट्स अ फॉल्स एफ आय आर आतां कंप्लेन घाल्ले मात कंप्लेन फॉल्स कंप्लेन पुलिसांक घाल्यार इट इज अ क्रायम अंडर 182 ओके आनी कोण फॉल्स एफ आय आर घालता फॉल्स केस घालता इट्स 211 आय पी सी म्हणून एक कानून आसा 211 211 मिन्स हू एवर फॉल्सली चार्जीस अन अदर पर्सन विथ अन ऑफेन्स ही वील बी प्रोसिक्युटेड फॉर द सेम ऑफेन्स आतां फॉर द सेम नंबर ऑफ इयर्स आतां रेप केस इज पनिशेबल बाय 10 इयर्स ऑर मोर आतां एक रेप केस फॉल्स एलिगेशन म्हणून प्रूव जाले ताका 211 आय पी सी घालयत त्या बायल मनशा वयर
आणि ते 2-1 ते कन्विक्ट झाल्यावर ताकाय 10 वर्षा मेळटा. सो ओके ओके कॉन्स्टिट्यूशन हॅज चेक्स अँड बॅलन्सेस मत आमका त्याच्या विषयी नॉलेज ना. बहुशा हंगासर कालन जाता की म्हणजे स्पेशली रेप केसेस या मॉलेस्टेशन केसेस आज किती जाता गल्ल्या कुडले. इफ यू आर अ सेलिब्रिटी, इफ यू आर अ रिच, इफ यू आर अ बिझनेसमॅन, तुझे गडये भितर नाव पाड जाता, तुका मिडियान देता, पेपरान देता, ते सत जाऊन दी फोटी जाऊन दी एक पुढचे लोकांक ताज्या मतीचे एक काले म्हणटा समाधान उसळटा. बट ताका धैर असं जाल्यार तो फाईट करता आणि फाईट करून तो काले जाता विन जाऊन सोसायटीक दाखवून देता. हंगासर दुबय तावन एक फोन असा. हॅलो 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 येस हॅलो या दिस इज विल्फी फ्रॉम दुबई. येस विल्फी, येल सांग सांग. हॅलो हॅलो येस विल्फी सांग, ऐकता तुम्ही उलेले ऐकता. ओके पहिले तर एडिटर इन चीफ वॉल्टी तुका शाबास की पाठ येता. वॉल्टी देव बरे करू. थँक्यू. एक अपुरबायचो टॉपिक तुवें आज लाईव्ह टीव्हीचेर दाखयल्याक आणि सांगता जहान एक बरो टॉपिक आणि तू बरे जबाब दी देत असाय. म्हणजे जबाब आहे की साहेबात की तुमकां आणि हे कंटिन्यू करा म्हणणं म्हणजे आशय. देव बरे करू. या बहुशा ताणें विश करूंकच कॉल केले म्हण दिसता. एनिवे तुमकां आमच्या वीक्षकांक कसली सवाल आसात, कसलोय दुबाव आसा, तुम्ही कंडी जाऊन फोन करून हांगासर उलयत. जोहन जोहन हांगासर पोलिसांचे आम्ही गजाली उलयत असताना तुवें म्हळें तुवें पोलिसांचे उल्टी केस गेली म्हणून. कित्याक म्हळ्यार तुका ताणी मॉलेस्टेशन म्हणून कोणेंगी एक दिल्ल्या कंप्लेंटाचेर तुका सीधा ताणी भितर घाले आणि ते प्रूव्ह झाल्यार तुका खाली 3 वर्षांचे जेल. 3 वर्षांच्या की उणे जेल आसल्यांक इमिडिएटली अरेस्ट करूंक ना. प्रिलिमिनरी एन्क्वायरी जायनासतना अरेस्ट करूंक ना. पूण ते मंगळूर सोदतो पोलीस इन्स्पेक्टर. ओके ताणें तुका अरेस्ट केले आणि ताणें तुझ्या वयर केस गेली. तुवें ताच्या वयर केस गेली एक आयपीसी 220 म्हणून आसा. ओके आता ती खंयच्या लेवलार आसा केस? ती आता कोर्टात असा फॉर फर्दर समन्स. म्हणजे इट्स नॉट इझी टू प्रोसिक्यूट अ पब्लिक सर्वंट. पोलिसांच्या वयर केस घालची तितली इझी की तुका प्रेशर पडना गे? पोलीस अळे पोलीस आर प्रोटेक्टेड, पब्लिक सर्वंट्स आर प्रोटेक्टेड बाय सेक्शन 197-196 सीआरपीसी. म्हणजे आमच्या गव्हर्नमेंटान तांकां इझी केले. म्हणजे लोकांक करता म्हणजे त्यांच्या खंयचे पब्लिक सर्वंट अगेन्स्ट ग्रज असल्यार केस घालूंक इझी तांकां अँड इट बी अ हिंड्रन्स इन देअर वर्किंग. सो आमच्या गव्हर्नमेंटान एक चेक गेले 196-197. मात सुप्रीम कोर्टान हे जजमेंटान सांगिल्ले इन गुरबस सिंग जजमेंटान सांगिल्ले दॅट येस पुलीस हॅव बीन गिवन सर्टन राईट सर्टन प्रोटेक्शन बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बॅलन्स दी प्रोटेक्शन विथ द राईट्स अँड लिबर्टीज ऑफ अ सिटिझन. देखून काले जाता म्हणल्यार इफ इट इज इट इज प्रूव्ड दॅट सर्टनली अ पब्लीक ऑफिसर हॅज डन समथींग दॅट इज अगेन्स्ट हिज ड्युटी ऑर इन एक्सेस ऑफ हिज ड्युटी then it is the Supreme Court has said that he is liable to be prosecuted and he will be prosecuted. Okay, thank you. जोहन आता आणि एक विराम काढण्याचा वेळ आयो आणि एक ब्रेक हंगासर काल आज आणि फाल्यां कार्यक्रम तुम्ही पळवून असत. दादल्यांची हक्क आणि आमच्या संगत असा जोहन सिक्वेरा. या विरामा उपरांत परत आमची आणि तुमची भेट जातली काल आज आणि फाल्यां कार्यक्रमात. काल आज आणि फाल्यां विरामा उपरांत परत्यान काल आज आणि फाल्यां कार्यक्रमाक स्वागत. आम्ही या कार्यक्रमाच्या अकरेच्या हंतार असा. आज आम्ही उलोवचो विषय असा दादल्यांची हक्कां आणि आमच्या संगता असो मनेस्त श्री जोहन सिक्वेरा सुरतकल. जोहन थोडो वेळ उरला पूण उलोवंक जायते असा, तुझे कडेन नॉलेज मस्त असा, तशेंच कॉलांय आमकां येवन आसात. पूण क्विकली तुका एक सवाल हांगासर. जे एफ आत्तावरान एक कॉल करून एक गजाल सांगली, कित्याक म्हळ्यार एक कोणी जावं स्त्री जावं दी दादलो जावं दी तांकां काले प्रॉब्लेम येताना लॉयरा सांगता लॉयरा लागीं वतात. पूण आनी वचून सांगचें एक आनी लॉयर जाय जाल्ले परेन सगळें तुका ड्राफ्ट कर दिता. म्हळ्यार थोड्यांचो पयशे करचो उद्देश आसता, सगळे लॉयर एकच न्ही पूण थोडे तरी तुका नातल्ले केसी तुजे वयर घालूंक पळयतात. वय खालें जाता म्हळ्यार ते लॉयरांचे एक बिझनेस, कितले केस आसतात तितले तांकां पैसे मेळटात न्हय फिनान्शियल. हांवें मस्त म्हज्या हे एक्टिविटीजान पळयलां की लॉयरांनी शिकोवन दिवचें तांकां, तूं 498 फायल कर या डावरी एक्ट फायल कर या मस्त अशे केसीस फायल कर म्हणून हें पळयलां. हांवें एक इंट्रस्टींग हें पळयलें की एकल्या बायल मनशान आपल्या घोवा वयर 498 केस घाल्ली
मात तांतू गोवाचे एड्रेसी रॉंग गोवाचे भुरगें भुरगो आसलो तांणी भुरगें बरयलां गोवाचे आवय बापायचें नांव रॉंग म्हळ्यार कोणाचे एलिगेशन दुसऱ्यांचे एलिगेशन कॉपी ड्राफ्ट करड्रेस मात्र चेंज करचे आसलो पूण एड्रेस चेंज करताना सुकल्यात सुकल्यात हे म्हळ्यार लॉयरांची विशाल लॉयर सांगत हॅलो हॅलो ओके हॅलो येस दीपक बँगलोर तावून कॉल करणार सा येस दीपक Yeah, hi. I will ask the question in English because and I would appreciate if Johan can answer in English. Okay. So this is with respect to how women are filing maintenance cases in spite of being highly educated, highly qualified and having past working experiences, currently working and earning a lot, still they are filing maintenance cases on husbands. Yeah. Just to extort money. And this racket has been going on since long and this is just too much harassment to the men. Yeah. So if Johan can elaborate on yes, what sure. is happening in sure, yeah. sure. Sure, the Thank Deepak, you. Johan will explain you. Yes. Yeah. So, yeah, what happens is, see these cases that are being filed by the lawyers, 498 DV and all this, it is just extortion tool. As the Supreme Court has rightly said that it is a tool of legal terrorism. So, what happens is these cases are only filed to extort the maximum amount of money from the husband. Kale zale mulayar, amche laws kelle British achat, our laws were made in the British days, old British days. In those days, the wife hardly used to work. So, we introduced two laws called alimony and maintenance. But now, women have been earning and, you know, making good money. Even some women make more money than husband. Still these laws are in existence, these laws have not been amended or scrapped. So automatically it becomes the duty of the husband to pay the woman. Mm-hmm. Recently a Madras High Court judgment 3 weeks back has even asked the husband to beg or borrow and pay his wife. Okay, okay, okay. Another caller. Anek caller. Sir, Carmen. Sir. Yes, Sangha. Carmen, kire? Carmen, kire, sir. Yes, Carmen, bhai, ulai. Namaskar. Namaskar. Adi, Sriyank, shikap natil hai? Oi. चलयांक काजर कर नवऱ्याकर दादल्या उपरांत कितले कष्ट आयले रिती आपल्या पोतीच्या घरात रावतले आतां चलयो शिकतात चल्यांच्या की बरें काम आपणायतात काजर जाल्या उपरांत चल्यान बायलेच्या घरा मात पळयचे म्हणून चलयांचे आसा ती दादल्या कर रावंक तयार नात आवय आनी बापय आनी आपले कुटुंब आनी बायल हांच्या मध्ये दादलो मस्त कष्ट जाता बायले सांगले बरी ऐकनातल्या रे आपणे दोतीच्या बदला तुझ्या वयर घालणं डायव्हर्स दिता म्हणून बेस्ट येतात आता किती म्हणतात तुम्ही होय असले मस्त केसेस असतात देव बरे करू कार्मिन बाई जोहान किती म्हणताय काय होय आजकालच्या सिच्युएशन आणि तशांत झाला हावे मस्त पळेला की अगर गोवान बायलेचे ऐकनातले गुलाम जायनातल्यार या बायलेच्या पेरंट्सचे ऐकंक नातल्यार बायले थ्रेटन करता की हांव तुझ्या वयर डावरी केस घालता हांव तुझ्या वयर 498 घालता साबारपुटी काले जाता की घोव काय नासतना ताका भेन दिसता हांव जेलांत गेल्यार म्हजें काम येता म्हजें पुरो येता फायनान्सीस येतात देखून तो बायलेचें सांगिल्लें आयकता मात थोडे आसात हू आर नॉट विलींग टू बाव डावन हू वील नॉट बँड आनी अल्या मनशा वयर बायले मागीर 498 घालतात मस्त साबार केस घालतात आनी अशें हें जालां की बायल काले चिंता म्हळ्यार लॉयरा कडेन वेताना श्रीशक्ती ग्रुपा कडेन वेताना ती म्हणटा तूं 498 गेल्यार गो भिवन तुका आयकता आनी ताणें कालें करचें म्हळ्यार 498 गेलचें गोवाक जेलाक धाडचें मागीर म्हणचें म्हाका तूं पाटी काण घे म्हणून तरी तशें हें जालां ओके आनी कॉलर आसा नोरीन बीजे इथून हॅलो नोरीन हॅलो हॅलो सर हांव नोरीन बीजे इथून उलयतां सांगा सांगा एका दादल्याक त्याच्या उतर प्रायर आपल्या कुटुंबात आवडूनसो फिजिकली आणि मेंटली शोषण झाल्यार ताणे ताणे कसे वाचव जावचे मागीर आणि एक सवाल एका घर कामेल्यान घरा भितर त्याच्या आपल्या मनशांक आवडूनसो फिजिकली मेंटली ताका टॉर्चर झाल्यार ताणे कसे वाचव जावन भायर येवचे म्हण म्हाका एक सवाल आसले कंडी जावन देव बरें करू नोरीन जोहान कितें म्हणटाय कव्या होय अनफॉर्च्युनेटली आमच्या देशांत आम्ही रेकग्नायज करना शोषण जावचे दादल्या मनशा वयर सबार कंट्रीनी UK US दे हॅव एमेंडेड देअर लॉज टू मेक इट जेंडर न्युट्रल म्हळ्यार डोमेस्टीक वायलन्स पती वयरी जाता पत्नी वयरी जाता म्हण ताणी मानून काण गेला मात आमचे गव्हर्मेंट ते आयकूंक ना रेडी ना बट आतां ताणी इसारलें की वॉट स्टेप्स कॅन अ मॅन टेक सो अनफॉर्च्युनेटली आमचे कडेन कांय अले स्टेप्स नात
बट ताचे कडेन सड शोशण जाल्यार आतां पोर एक केस जाली पुणेंत एका बायल मनशान ताच्या ऑलमोस्ट ट्राय टू मर्डर हर हजबंड सो पुलिसांनी ते सिरियस काणगो ना कित्याक एज आय टोल्ड यू सिरियस बट ताणें वचून मुखार कोर्टांत एक प्रायवेट कंप्लेन फायल केले अंडर 323, 324, 307 अटेम्प्ट टू मर्डर आनी ते कोर्टान कॉग्निजन्स काण गेले आळे आमचे कडेन पुलिसांनी काण घेतल्यार आमचे कंप्लेंट वी हॅव ऑलवेज अन ऑप्शन टू गो अंडर 200 CRPC प्रायवेट कंप्लेन टू द कोर्ट आणि असे आम्ही करीत गी आमच्या बायलेतून आमकां सर्ड यु नो शोषण झाल्यार अप्रोच द कोर्ट अँड वी कॅन ऑल्सो टेक एन इंजंक्शन ऑर्डर सो वी हॅव लिमिटेड ऑप्शन बट येस दादल्या मनीसांक ऑप्शन करूंक जाता आणि एक कॉलर आमच्या सांगत असा फेल्सी रेगो या फेल्सी रेगो काय उरता हूं वॉल्टर नमस्कार नमस्कार फेल्सी रेगो सांग जोहान नमस्कार म्हणजे स्पेशल तुमका नमस्कार आता वॉल्टर जोहान म्हाका आता थोडे म्हणजे इल्लेशें आसा म्हाका स्टोरी सांगूंक नाका गरज ना पूण म्हाका तुजे एक नंबर दिसी गे आवय तुका नंबर प्रोग्राम जाल्या उपरांत तूं ऑफिसाक कॉल केलो जाल्या उपरांत गे ते आतां तर देणे वॉल्टर म्हाका मागीर तो एक गी सांगता ना म्हाका आयकना न्ही न्ही एक काम कर तूं प्रोग्राम जाल्या उपरांत आमच्या ऑफिसाक कॉल कर आमी ताजे फोन नंबर आमी रेडी दवरतले ह्याच नंबराक प्रोग्राम जाल्या उपरांत तूं कॉल कर मागीर एक वॉल्टर कालक म्हळ्यार आज तुवें प्रोग्राम केल्लो आसा पळय वय थँक गॉड कित्याक म्हण सांगल्यार आज काल बायल मनशान ते आपूण वयर आसा उंच आसा आमी केल्लें खंयचेंय जाता आमकां सकाळ सवलत मेळटा सांगून बारी एक अहंबर आसात देखून हे एक दादल्या मनशांचे एक प्रोग्राम दवरले नंदाळीके कंडे तुका थँक्स देव बरें करू देव बरें करू ओके आतां साबार पावटी केस घालूंक दादलो मनीस हें करूंक किंवा खंयचे केस फायल करता न्हय मस्त पुरती चिंता कित्याक म्हळ्यार आजकाल कोर्टांत एक दोन वर्सां जावची गजाल न्हय इट टेक्स काले म्हणतात आपले वर्सांनी वर्सां वर्सां घटले जातात 10 वर्सां 15 वर्सां जाल्ले आसात 24 वर्सां जाल्ले असल्या काय सोल्युशन ना गे एक्च्युली सोल्युशन आसा पळय आमकां लॉ गोत्तू ना आमचे लॉयर काल्यांक करतात म्हळ्यार कितले वर्सां वाडटात 15 वर्सां 20 वर्सां वाडटात मात लोकांनी पळय जे 309 CRPC म्हणून एक कानून आसा तातूंत कोर्टांनी सांगलां की एज फास्ट एज पॉसिबल ट्रायल जायचे अँड नो एजर्मेंट शूड बी डन विदाऊट अ स्पेशल पर्पज कर्नाटकाच्या लोकांक पुत्ते गौडा वस CBI म्हणून एक हायकोर्टाच्या जजमेंट 2013 तातूंत हायकोर्टान क्लिअरली सांगला की द कोर्ट हॅज टू मेक शुअर दॅट दी ट्रायल इज कंडक्टेड इन एक्सपिडियस पेस तातूंत आमचे लॉयर काल्यांक करतात हांव हुशार ना म्हजी भयण हुशार ना या ते हुशार ना म्हणून लोळून 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 असतात बट 309 CRPC आणि एक सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असा विनीत कुमार वस स्टेट ऑफ पंजाब तातूंत सुप्रीम कोर्टान सांगला ओनली 3 एजर्मेंट्स आर अलाउड आफ्टर दॅट नो रिझन्स वील बी टेकन इमिडिएटली तो आम्ही हे यूज केल्यावर इट वील प्रॉब्ली टेक लेस दॅन 2 इयर्स टू फिनिश अ केस ओके जोहान उलोवंक आणखी मस्तू गजाली आसात फोना आणखी येऊन आसात पण आमकां वेळाचो अभाव असा हे कार्यक्रम अखेर करच्या पहिले तूं आमच्या वीक्षकांक कितें सांगूंक आशिल्लें सो हांव हे सांगूंक आशिता की कोणा वयर हे केसीस आसात डोंट लूज होप देर आर ऑलवेज अ वे आउट सत्येक ऑलवेज वाट आसा भायर अँड ट्रूथ वील ऑलवेज वीन बट वी हॅव टू फायट इट वी शूड नॉट बँड डाऊन टू इट कोणाक प्रॉब्लेम असा दे कॅन ऑलवेज बी फ्री टू कॉल अवर हेल्पलाईन फॉर मॅन 0888-498-498 +1 फॉर कर्नाटका तांणी आमचे वेबसायटी वचून पळयात sifkarnataka.org www.sifkarnataka.org फेसबुकारी आमचे असा SIFKTKA या ट्विटरारी वसयात तुम्ही SIFKTKA आणि तुम्ही मेन्स राईट्स गुगल करीयात मेन्स राईट्स अँड दॅट इज हाव आय लर्न गुगल करून मेन्स राईट्स या तुमच्या वयर कळले कानून असतात वॉट इज द सोल्युशन आमच्या मेन्स राईट्सांनी मस्त मस्त इंटरनेटार आमचे ब्लॉग असतात ऑलमोस्ट 500 ब्लॉग्स तातूंत आम्ही ऑल जजमेंट्स ऑल द बेअर एक्स कसे फाईट करायचे म्हणून तेही आम्ही घालात तरी तुम्ही गुगल करून सध्यार तुमकां डेफिनेटली एक हेल्प मेळटले अँड होपफुली आमचे मेन्स राईट्स वी आर फायटिंग फॉर अ कॉज दॅट आम्ही बायल मनशांक की वी वॉन्ट लॉज अँड वी वॉन्ट लॉज टू प्रोटेक्ट मेन बेसिकली वी वॉन्ट इक्वॉलिटी लॉज वी वॉन्ट टू बी एबल टू विजिट आर चिल्ड्रन वी वॉन्ट टू बी एबल टू लिव इन पीस अँड वी वॉन्ट टू बी फायनान्शियली साऊंड म्हणल्यार
Right. You know, we should not be extorted by the right. the police and the judges. Okay, Johan, mustu devbare guru tuve amcha karyakramak yevun amcha vikshakank jaiti mahit dilai. Ye karyakram tumka lusle mun chinta pun hau amcha vikshakank sangu kasheta kasle asle problem jata zalyar jata title courtak veche lawyer apatlan veche police station veche avoid kariya जाता जाल्यार कॉम्प्रोमायजान जाता इतले वेगी सॉर्ट आउट करूंक पळया कित्याक म्हळ्यार तंतू मोतीचे समाधानी उरता पयशेय उरतात टायमी उरता आमचो इल्लोसो इगो आमी दामून धरल्यार जालो तितलेंच मुखल्या हप्त्यांत काल आज आनी फाल्यां कार्यक्रमांत आनी एक नवोच विशय घेवन आमी तुमचे लागीं येतले हांव कोण आमचे कार्यक्रम कोण बड्डींग एमसीस कार्यनिर्वाहक जे कोणी पळोवन आसा जाल्यार तुमच्या गमनाक येवच्या आयतारा दिसा सांजे स वरार बेंदूर सेंट सेबेस्टियन हॉलांत मंगळूर आनी उडपी ह्या दोनी दियेसीसीच्या कोंकणी कार्यनिर्वाहक कोंकणी कॉम्पेअरच्या कोंकणी एमसीस हांचे एक सहमिलन असा केला तुम्ही थंयसर येवे तुम्ही कोणी तुमच्या ओळखीचे एमसी असत जाल्यार तांकां फोन करून तसडीत माहेत तुम्ही जोडियेत देव बरें करूं देव बरी रात दिवं पळयत रावा दायज वर्ल्ड 24/7 काल आज आणि फाल्यां.